स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्याच म्हणजे 16 जूनच्या भागात आपण पाहणार आहोत। आठवले दीपाला सासूबाईंच्या भावनांना समजून घ्यायला नको का असं विचारतात। सुधा तिला आम्ही दोघं तुला संकटापासून किती वाचवणार असं विचारते। दीपा तिला माझ्या चारित्र्यावर संशय घेतला गेला। ते घर मी सोडून आली आहे, एवढी मोठी संकट मी एकटीने झेलली, मला त्यांची मदत नको आहे असं म्हणते। यापुढे सासूबाई किंवा घरचे कुणीही आले तरी त्यांची मदत घ्यायची नाही असं दीपा आठवलेंना सांगते। नंतर ती औषध आणायला बाहेर जाते। तिथे श्वेता आयशाला रस्त्यात अडवते। कार्तिक घरातून अचानक बाहेर पडला म्हणून काळजी वाटली आणि मी त्याच्या मागे आले, पण तुझे आभार, आमच्या घरात खूप प्रॉब्लेम्स चालले आहेत ज्याने कार्तिक टेन्शन मध्ये आहे असं श्वेता बोलते। आयशा तिला हो माहितीये, मला तिला तू त्याला समजून घे, त्याच्याबरोबर राहायचा प्रयत्न कर म्हणते। तो सध्या एकटा आहे, तू त्याच्याशी बोलते आहेस खूप चांगलं आहे, त्याला सध्या कोणीतरी समजून घेणारं हवं आहे। कार्तिक सध्या एकटा पडलाय म्हणून चिडचिड करतोय, पण मी तुला शब्द देते, कार्तिक तुला नक्की फोन करणार असं श्वेता म्हणते। आयशा श्वेता बरोबर सेल्फी काढते। श्वेता तिला हे कशाला विचारते। आयशा तिला अति आत्मविश्वास असणाऱ्यांचा वेगळा फोल्डर आहे माझ्याकडे बोलून ती निघून जाते। तिथे सौंदर्य दीपाच्या वागण्याकडे टेन्शन मध्ये असते। दीपाचा स्वाभिमान वगैरे ठीक आहे, पण परत गुंड आले तर ही स्वतःला कशी प्रोटेक्ट करणार असं ती लावण्याला विचारते। लावण्या तिला दीपाला आपली मदत नकोय, ती घेईल तिची काळजी असं म्हणते। सौंदर्य तिला तिवारी डेंजरस माणूस आहे, त्याचं वैर हॉटेलशी आहे आणि तेच दीपा चालवते। आज ना उद्या तो नक्की काहीतरी करणार, पण मी दीपाला एकटं सोडणारच नाही असं ती बोलते। नंतर श्वेता कार्तिकला थांबवत तुझे खूप फॅन्स आहेत, तुझ्या चाहतीने तुझ्यासाठी बुके दिलाय सांगते। आपल्या घरी जी मुलगी आली होती तिने हा बुके दिलाय, त्या मुलीला तुझ्याबद्दल खूप काळजी आहे ते तिच्या डोळ्यात दिसलं। खूप वेळ उभी होती ती, एकदा तिला फोन करून थँक यू म्हण असं बोलत आयशाला फोन करायची ती विनंती करते। तिथे दीपा घरी जात असताना काही जण तिला अडवतात। समोरून एक सुरा घेऊन तिच्याकडे येतो, त्यांना धुडकावून दीपा पळते। दीपाच्या घराजवळच्या सीसीटीव्हीच्या फुटेजवर सौंदर्या ते पाहते। काहीतरी घडलंय असं सौंदर्या लावण्याला बोलते। घराजवळचा कॅमेरा आहे तो आठवलेंनाही माहिती नाहीये असं ती सांगते। आठवले काहीतरी शोधत आहे, दीपाचा कोणी पाठलाग करत होतं का असे प्रश्न सौंदर्याला पडतात। लावण्या आठवलेंना फोन करून विचारत असते। सुधा दीपाला अशा अवस्थेत धावपळ करणं चांगलं नाही असं म्हणते। आठवले तिथे हिच्या मागे लागलेले गुंड नक्की तिवारीचेच असणार असं बोलतात। कार्तिक आयशाला फोन करतो, बुके आणि सॉरी वाली चिठ्ठी मिळाली असं सांगतो, पण तो विषय संपलाय, परत असे प्रँक करू नको असं म्हणतो। आयशा त्याला मी काही पाठवलं नाही सांगते। दुसऱ्या दिवशी दीपा सासूबाईंची मदत घेऊन मला माझी लढाई नाही जिंकायची असं विठोबा समोर बोलते। नंतर तिघे हॉटेलवर जायला निघतात तेव्हा दोन गुंड दारात उभे असतात। कालचीच माणसं आहेत ती असं दीपा बोलते। तिघांना आत लोटून ते गुंड दार लावून घेतात। मालिकेच्या उद्याच्याच म्हणजे 17 जूनच्या भागात सौंदर्य आठवलेंना फोन करत असते। ते दीपाला समजतं। तिकडे सौंदर्या स्वतः हॉटेलवर येऊन बसते। दीपा तिथे येत तुमच्या प्रेमाने मला दुबळं करू नका असं म्हणते। तेव्हा सौंदर्या तिला आजपासून मी तुझ्या आयुष्याचा भाग नसीन, तुला तोंडही दाखवणार नाही म्हणते। आता सौंदर्या दीपासाठी नवं काय करणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हीही पाहायला विसरू नका रंग माझा वेगळा फक्त स्टार प्रवाहवर। आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।